ऊपर उमर क्या है भाई? या ना तुम्ही टीम मध्ये येऊन जा या ना देतो माझ्याकडे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पूर्ण भारत देश हा करोनामुक्त करण्याचं ठरवलेलं आहे. यासाठी पूर्ण भारतीय जनता पार्टीने महानगराने पूर्ण प्रभागात वार्डांमध्ये हा लसीकरणाचे कार्यक्रम सुरू केले आहे. त्या ठिकाणी आज जो कार्यक्रम आपले प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्या नगरसेविका दीपमालाताई काळे यांनी सुद्धा 4 दिवस हा लसीकरणाचा कार्यक्रम घेतला आहे 11 ते 14 तारखेपर्यंत. कारण पुढे येणारे जे सण आहे दसरा आहे दिवाळी आहे आणि परत ही गर्दी होण्याची शक्यता आहे त्यासाठी ताईंनी या प्रभागामधल्या लोकांसाठी जे राहिलेले लोक आहे लसीकरणाचे त्यांच्या सोयीसाठी हे आज 4 दिवस हा लसीकरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. मी आवाहन करेन की ताईंनी जे लसीकरणाचा कार्यक्रम घेतला इथल्या लोकांना की याचा जास्तीत जास्त आपण फायदा घ्या आणि देशासाठी मदत करा एवढं विनंती करतो. ते पूर्ण व्हायला पाहिजे त्यामुळे जी करोनाची संख्या आहे ती तेव्हा कमी होईल. त्यासाठी मी माझ्या प्रभागात वार्ड क्रमांक 7 मध्ये आज वॅक्सिनेशनचं कॅम्प ऑर्गनाईज केलं आहे. मी हे 4 दिवसीय कॅम्प घेतलेला आहे. 11 ते 14 कॅम्प सुरू आहे. त्यामुळे मी लोकांना आवाहन करू इच्छिते की जे ज्यांचं वॅक्सिनेशन हे बाकी आहे फर्स्ट डोस असेल सेकंड डोस असेल कोणी इथे येऊ शकते. कोविशिल्ड हे डोस आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत तर जास्तीत जास्त संख्येने येऊन ह्या डोसचा त्यांनी लाभ घ्यावा. आणि आता पुढे सणासुनी चालू असल्यामुळे दसरा आणि नवरात्र चालू होईल त्यामुळे वॅक्सिनेशन तुम्ही करून घ्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. त्यामुळे आपलं जळगाव शहरही सुरक्षित राहील. महानगरपालिका ज्या मदतीने आम्ही हे मोफत वॅक्सिनेशन घेतलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यांचा लाभ घ्यावा. 1500 लोकांचं टार्गेट आम्ही केलेलं आहे. यात आम्हाला आमचे डॉक्टर रितेश पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभलेलं आहे त्यामुळे त्यांचेही मी धन्यवाद करते. मी सर्व लोकांना आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन वॅक्सिनेशन करून घ्या. जवळपास 4 दिवस लसीकरण आयोजित करण्यात आलं आहे. 1500 डोस यामध्ये प्राप्त झाले. आपला पुत्राचंही यामध्ये सहकार्य लागतं काय सांगा? 2020 आणि 2021 मध्ये करोनाची महामारी आणि त्याचा सगळा अत्यंत भयाने पाहिलेला आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक घरात कोणाकडे यातून सफर झालेलं आहे. जर तिसरी लाट सगळ्यांना भीती आहे ती जर सगळ्यांना इच्छा असेल की ती येऊन येतात लसीकरण त्याच्यावरचा एक ना पर्याय आहे. लसीकरण हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने ते केलंच पाहिजे आणि आपल्या शेजारी पाजारी ज्यांनी केलं नाही त्यांना पण ते करण्यासाठी आवर्जून इथे आणलं पाहिजे. आज नगरसेविका दीपमालाताई काळे यांच्या माध्यमातून या पूर्ण परिसरात आणि जळगाव शहरात कुठे असतील ज्यांचं लसीकरण झालेलं नाही आहे त्यांना मी आवाहन करतो जे आपल्या माध्यमातून आयुर्वेद यांच्यापर्यंत जात असेल त्यांनी सर्वांनी आपल्या शेजारी ज्यांनी वॅक्सिनेशन झालं नसेल त्यांना घेण्यास कोणी 4 दिवस जो आपला शिबिर आहे या ठिकाणी वॅक्सिनेशनसाठी आवर्जून पाठवावं आणि आपण एक कर्तव्य करोनामध्ये करतो आहे याची थोडंसं त्याच्यामध्ये एक हे ठेवावं.